मी संदीप प्रल्हाद धुमाळ, मुक्काम पोस्टर आधारित, तालुका पैठण, जिल्हा सातारा. मी मका पेरणार आहे, त्यासाठी मी जैविक वीज प्रक्रिया करणार आहे. त्यासाठी मी 1 किलो मक्यासाठी 25 मिली जैविक बायोला वापरायचं आहे. काय जैविक बायोला वापरल्यामुळे उत्पादनात वाढ होते, 10 ते 20% उत्पादनात वाढ होते. तर कसं काय करायचं मी सांगतो तुम्हाला. तर 1 किलोसाठी 25 मिली बायोला वापरायचं आहे. पण साधारणतः 5 मिलीच आहे. तर 1 किलो मक्यासाठी 25 मिली टाकायचं आहे. जैविक बीज प्रक्रिया केल्यामुळे उत्पादनात वाढ होणार आहे आणि मका सुद्धा एकसारखी उगवणार, तिथे कुठलाही रोग होणार नाही. तर ते आता हलवायचे, सारखं मिक्स करायचे, एकसारखं मिक्स करायचे. आता हे मिक्स केलेलं बायोला जैविक दूध प्रक्रिया केली आहे आपण, ते अर्धा तास सावलीत सुकवायचं आहे. त्याला चांगला अर्धा तास सुकवायचं आणि नंतरच बीज प्रक्रिया पेरायचं आहे. त्याला सावलीमध्ये सुकवायचं अर्धा ते 20 मिनिट, अर्धा तास सुकवायचं आहे. त्याच्यात वाढ होणार आहे. ती मी बीज प्रक्रिया केली आहे अशी सर्व शेतकऱ्यांनी करावी, त्याच्यामुळे उत्पादन 100%, 10 ते 20% वाढ होणार आहे. तरी तुम्ही सर्वांनी करा. धन्यवाद.